मॅचच्या नंतर मोठ्या उत्साहात ईद झाला, आपण नेमकी प्रार्थना काय केली? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, दुआ है अल्लाह से इस मुल्क में अमन को कायम रखे, ये ज़रूरी बात है। और हमको ये समझना ज़रूरी है कि सियासत और धर्म दो अलग अलग चीज़ें हैं। ये सियासतदान जो है धर्म में मदालखत न करे, उसमें ध्यान न दे और इस मुल्क में अमन कायम रखे, यही मैं दुआ करता हूँ। और सभी हिंदू और मुसलमान से अपील करता हूँ कि शांति कायम रखे और इस मुल्क में काम अमन कायम रहे, इसके लिए हम कोशिश करेंगे इंशाल्लाह। आज जे तुमचं या ठिकाणी नमाज होता, या नमाजसाठी पोलीस बंदोबस्त ही म्हणजे चांगल्या प्रकारे चोख होता, याबद्दल काय सांगाल? आज आपल्या करमाळा शहरामध्ये 2 वर्षानंतर कोविडच्या आजारामुळे 2 वर्षानंतर प्रथमच या ठिकाणी रमजान ईदचा सण साजरा होत आहे। तर याकरिता करमाळावासियांनी खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केली होती आणि या सर्वांना संरक्षण मिळावं यासाठी भोर करमाळा पोलीस स्टेशनच्या मार्फत खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केला गेला होता आणि सर्व समाजाला त्यांनी प्रोटेक्शन दिलेले आहे। तर या ठिकाणी सर्व समाजासाठी हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये ऐक्य निर्माण व्हावं आणि त्यांच्यामध्ये दोघांनी गुणगोविंदाने या ठिकाणी राहावे यासाठी प्रार्थना करण्यात आली। त्याचबरोबर या भारतामध्ये ज्या कोविडमुळे खूप मोठ्या प्रमाणात संकट आलं होतं, ते संकट आता इथून पुढे सुद्धा येऊ नये आणि या ठिकाणी शांती अमन चैन निर्माण व्हावं यासाठी प्रार्थना करण्यात आली। 2 वर्षानंतर आज ईदगाह मैदानावर आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची नमाज अदा करण्यासाठी संकेत दिसली आहे। 2019-2020 आम्हालाही त्यावेळी कोरोनाच्या काळामध्ये वाईट होतं, 2 वर्षानंतर मला राज्यात नमाज अदाची गर्दी आपण करतो आहे शाहबुद्धी मुस्लिम बांधवांचा, त्यामुळे आम्हालाही आनंद झालेला आहे। आणि आता या रमजानीच्या अनुषंगाने सर्व मुस्लिम मुस्लिम बांधवांना अक्षरतेच्या आमच्याकडनं रमजानीच्या पोलीस विभागातर्फे शुभेच्छा। आपल्या बंदोबस्ताचं आता ह्याच्या बंदोबस्तासाठी आपण साधारणतः 50 होमगार्ड, 40 पोलीस कर्मचारी, 1 PA आणि 5 अधिकारी पूर्ण करमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत लावलेले आहेत आणि चोख बंदोबस्त सर्वीकडे चालू आहे। बोला, देखते हो।